आयुर्वेद दिनचर्या या भागामध्ये रोज व्यायाम करावा. व्यायामानंतर पुढं काय? व्यायामानंतर मर्दन असं म्हटलं आहे. मर्दन म्हणजे अंग दाबून घेणे. आपल्याला माहिती आहे की जिममध्ये सुद्धा एक्सरसाइज केल्यानंतर स्ट्रेचिंग करायला सांगतातच, कारण व्यायामामुळे स्नायू हे थकलेले असतात आणि त्यांना रिलॅक्सेशन द्यायचं, पुन्हा शिथिल करायचं, म्हणून हे स्ट्रेचिंग करायला सांगितलं जातं. आयुर्वेद संहिताकारांनी सुद्धा व्यायाम केल्यानंतर थोडंसं अंग दाबून घेतलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तम कृत्वानुसुखम देहे मर्दयच्च समंतता, म्हणजे तम म्हणजे व्यायाम. व्यायाम संपल्यानंतर शरीराला अनुसुखम म्हणजे अनुकूल वाटेल असं, अगदी कचकच कचकच दाबणं असं नव्हे, सुखकर होईल इतक्या दाबाने मर्दन करावं. प्रेशर मसाज बँकॉक या शहरामध्ये केला जातो. स्पेसिफिक प्रेशर पॉईंट्स असतात आणि त्या प्रेशर पॉईंट्समध्ये दाब देऊन, विशिष्ट पद्धतीने दाब देऊन हे मर्दन केलं जातं. मर्दन आहे ॲक्च्युली, बट दे कॉल इट, ते असं म्हणतात की तो प्रेशर मसाज आहे. किंवा केरळ सारख्या राज्यामध्ये सुद्धा आयुर्वेद सेंटर्समध्ये पायाने दाबून अंग रगडून दिलं जातं. तर हा वेगळ्या प्रकारचं एक स्पेशल टेक्निक त्यांनी, ॲक्च्युली ते प्रेशर मसाजमध्येच येतं, ते सुद्धा त्यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि खूप रिलॅक्सेशन त्यांनी छान मिळतं. त्याचे तीन तीन चार चार लोकं असं एका पेशंटला झोपून चार चार लोकं असं ते पायाने ॲक्च्युली स्पेसिफिक प्रेशर देऊन, दे आर व्हेरी स्किल्ड पीपल्स, त्यांनी खूप एक्सपर्ट्स असतात ते आणि खूप चांगल्या पद्धतीने मर्दन करून देतात. तर व्यायामानंतर थोडंसं हे मर्दन हे आपण आवर्जून करून घ्यावं. आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे काही वेळेला बऱ्याच लोकांमध्ये अंगाला घाम येणं सतत. पेशंट्स येतात आमच्याकडे आणि म्हणतात, मॅडम अंगाला खूप वास येतो, घाम येतो, इवन कपड्यांना डाग येतात. तर अशा लोकांनी किंवा महिलांनीसुद्धा उद्वर्तन म्हणजे उठणं म्हणूयात आपण त्याला, विशिष्ट पावडर्स असतात त्याच्यामध्ये आणि ह्या अंगाला त्वचेवर चोळाव्यात हलक्या हाताने. तर त्याचा फायदा असा होतो की उद्वर्तनम कफहरम, कफहर म्हणजे कफाचा नाश करतं. मेदसा प्रविलयनम म्हणजे मेद त्वचेवर जो साठतो, चरबी जी साठते. काही लोकांमध्ये अंगावर अशा चरबीच्या गाठी असतात, तर त्या गाठीसुद्धा, गाठाळलेलं शरीर असं सगळीकडे लागतं, तर त्या कमी व्हायच्या असतील तर उद्वर्तन ह्या प्रकाराचा जरूर वापर करावा. आणि पुढे शास्त्रकार असं म्हणतात की स्थिरीकरणम अंगानाम त्वक प्रसाद करम परम, शरीराला एक स्थिरता यायची असेल, त्वचा सैल होऊ नये, रिंकल्स येऊ नयेत, तर त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि त्वकप्रसाद म्हणजे त्वचेची स्वच्छता, एक त्वचा तुकतुकी येणं, ह्यासाठी सुद्धा या उद्वर्तनाचा, उठण्याचा खूप चांगला फायदा होतो. आपण फक्त ते दिवाळीमध्ये वापरतो, पण विशेषतः आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जेव्हा घाम येतो त्यावेळेला हे उद्वर्तन नेमक्या औषधी चूर्णांचं घेऊन हे जरूर करावं, त्याचा आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. त्वचा अतिशय कांतिमान त्याच्यामध्ये होते. केरळमध्ये आणखीन एक आमच्या पंचकर्म सेंटरमध्ये पावडर की झी, याचा अर्थ पोटली मसाज, हा एक प्रकारचा ड्राय पावडर मसाज केले जातात. हा सुद्धा त्यांनी एक डेव्हलप केलेला स्पेशल प्रकार आहे आणि तोही खूप आजारांमध्ये अतिशय इफेक्टिव्ह अशा पद्धतीने काम करतो. आमच्या सेंटर्समध्ये पण आम्ही आजकाल आयुर्वेद सेंटरमध्ये हे पावडर की झी रुटीनमध्ये केली जाते. आता औषधी चूर्ण याच्यामध्ये कुठली नेमकी वापरायची, तर आपल्याला माहिती आहे की घाम आणि दुर्गंधी, याच्यामध्ये चंदन हे जे आहे हे दुर्गंधीनाशक आहे, त्यामुळे चंदन चूर्ण तिथं घेतलं जातं. अनंतमूळ स्किन हेल्थ मेंटेन करतं, म्हणजे उपळसरी किंवा अनंतमूळ म्हणतात, वाळा आहे, अनंतमूळ, वाळा आणि चंदन या तिघांची पावडर समभाग घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी एक साधारण 25% मुलतानी माती, चूर्णाच्या 25% मुलतानी माती, आणि त्याला एक मीडियम माध्यम मिळावं म्हणून, एक जीव व्हावं म्हणून असं जर आपण करून ठेवलं एकत्रितपणे आणि ह्याचं उद्वर्तन अंगावर ते हलक्या हाताने जर आपण रब केलं, चोळलं, तर खूप चांगला उपयोग होतो. आपल्याकडे पूर्वीच्या काळी किंवा अजूनही थोडंसं आपण ज्याला म्हणतो बेसन पीठ, हरभरा डाळीचं पीठ आणि दूध असं मिक्सचर लहान बाळाला, जन्म तहान्या बाळाला लावण्याची पद्धत पारंपरिक आहे, ती सुद्धा हरकत नाही, तेही एक प्रकारचं उद्वर्तन पावडरचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पारंपरिक असल्या तरी आता काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आहेत, अतिशय इफेक्टिव्ह अशा आहेत आणि ह्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण अंमलात आणायचा प्रयत्न केला तर आपण अधिक आरोग्याकडे
सकारात्मक आरोग्याकडे आपली वाटचाल सुरू राहील, आपली स्किन केअर आपोआपच रोजच्या रोज, मग आम्हाला जाऊन खूप महागडे उपचार हे घ्यायला लागणार नाहीत इव्हेंच्युअली, आणि आपली पॉझिटिव्ह हेल्थकडे वाटचाल होईल असं मला आवर्जून वाटतं.